चित्रांत बघू शकता रोहन शेखर आखाड्यात प्रॅक्टिस करताना छोटे म्हणलं सोय जय हनुमान सोय तालीम येथील रोहन शेखर आणि यांचं नाव आहे दुसऱ्या पहिल्यानंतर अनुज शेनवे यांच्यासोबत लढत सुरू आहे आणि डाव कसा मारतो बघा एक नंबर रोहन शेखर एक उत्कृष्ट पहलवान मित्रांनो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं परत सहर्ष स्वागत परत एकदा आणि मी आमच्या गावच्या तालीम परत आलो जय हनुमान तालीम सुरे तर अल्पावधीचं थोडंफार यश मिळवलेलं नाव जे आहे तुम्ही बघू शकता कुस्तीच्या दान मंडळामध्ये रोहन शेखर हा सुरेतला पहिलवान आहे आमच्या गावातील तालमीतला तर त्याच्या मुलाखत आपण घेणार आहोत तर चला मग आपण थोडेफार त्याला प्रश्न विचारूया तो कुठून आहे काय आहे तर त्याचा पुढचा प्रवास कसा आहे त्याला काय आवडते किंवा भविष्यात काय करायचं आहे तर हे आपण जाणून घेऊ रोहन शेखर आणि लोक बाहेरचे म्हणतात की तो कोण पहिला निखिल माने निखिल माने सारखा दिसतो किंवा त्यासारखा डावपेच त्याचे असतात तर असं कम्पॅरिझन वगैरे काय करत नाही आपण पण त्या लेवलचा तो पहलवान होऊ शकतो मोठा ऍज अ पुढं महाराष्ट्र केसरी किंवा मोठा मोठा पहलवानच्या यादीत तो जाऊ शकतो तर ह्यासाठीच हे जे बाल मुलं आहेत त्यांना आपण आधारभूत प्रकाशन कसं न्यायचं या क्षेत्रात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर चला नक्की व्हिडिओ जर आवडला तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे रोहन शेखर यांच्याशी हा पहलवान छोटा मल्ल आमच्या गावातील तालिमेतील जय हनुमान तालीम सुरे तर थोडीफार आपण त्याचा इंटरव्ह्यू घेऊया आणि विचारूया की काय काय तर रोहन तुमचं पूर्ण नाव सांगा पहिलं रोहन किरण शेखर गाव कुशेरे ओके तर आता ह्या तालिमेत किती दिवस झाले तुम्ही आले असा दीड वर्ष झालं तालीम सुरू आहे ओके तर अनुभव कसा आहे सोयातला म्हणजे तालीम कशी किंवा काय तालमीत आले दीड वर्ष झाले तालीम इथली म्हणजे मामांच्या इथली आहे मामाने बाबाने आणलं इथं ओके आधी गावात जायचं कुशेऱ्यात ओके ओके वस्ताद वगैरे कसं आहेत आता आपले जय हनुमान तालीम यांचे हे दोन वस्ताद आहेत आपले संदीप जामदार आणि भरत पाटील हे जे या आमच्या गावचे तालमीचे वस्ताद आणि रोहन शेखर यांना हेच शिकवतात कोचिंग सगळे करतात तर कसे वस्तात काय काय हे करतात तुम्हाला किंवा म्हणजे तुमची डेली रुटीन काय असते तुमचं सांगू शकता सकाळी उठून किंवा काय सकाळी साडेचार उठतात तिथनं आवडतात रनिंगला नेतात रनिंग मॅटवर टेक्निक प्रॅक्टिस असते मग आता पुढं परवाचा वारण्याची कुस्ती झाली की नाही तर तो अनुभव कसा होता एवढं मोठं मैदान त्यावर खेळायचं लोक एवढी बघतात की नाही आपल्याला तर ते आता या म्हणजे कसं वाटलं ते खेळताना कारण की एवढं मोठं मैदान खेळताना वारणेचं विनय कोरे साहेब होतं ना तिथं तर तेवढ्या प्रेक्षकांच्यात लोक आपण मध्ये तर ते कसं हे वाटलं तुम्हाला फिलिंग ओके आणि परवाची जी कुस्ती झाली निखिल माने आणि तुमची तर ते निखिल माने पण मोठा पहिला म्हणजे एक गाजलेला पहिला महाराष्ट्रातला आणि तुम्ही तर लोक काय म्हणतात की निखिल माने आणि रोहन शेखर सेम भाऊभाऊ दिसतात तर मग ते त्याच्यासंग कुस्ती होती तर तो अनुभव कसा होता तुमचा काय झालं हा तर सांगा निखिल माने निखिल माने मैदानात फिरवताना मी गेलो हात दिला कुस्ती लागली सात आठ मिनिटं कुस्ती झाली ना ते ओके त्यानंतर मग ती बरोबरची कुस्ती झाली ओके मग ते त्याच्यासंग खेळताना कसं म्हणजे असं ताकदीचं किंवा हे कसं तुम्हाला हे वाटलं म्हणजे हा म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आपल्या काय कमी आहे किंवा काय जास्त वाढवायला पाहिजे असं काय वाटलं का नाही अजून व्यवस्थित आहे असं बरं ठीक आहे आता मग पुढं स्वप्न काय तुमचं म्हणजे हां मोठं पहलवान नाही म्हणजे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असं
असं म्हणजे काय काय पुढे डोळ्यासमोर उद्देश आहे का की बाबा मी असं हे होणार आहे आणि एक नाव आपल्यावर हे करणार आहे का तालमीज आपल्या गावच्या, तसं स्वप्न आहे? मग तुम्हाला आता मोठे पैलवान जे आहेत की नाही, आता गंगस तालमीज आहेत किंवा बाहेरचं आहे, त्यापैकी कोणते पैलवान आवडतं का त्याला, आदर्श मानता सर तुम्ही? सिकंदर शेख। सिकंदर शेख, ओके, त्यांना आदर्श मानता का? आणि कोण मग? ओके, हे आवडतं, त्यांचं व्हिडिओ वगैरे बघता काय? भेटला असा त्यांना कधी? भेटलाय त्यांना का नाही? नाही का, ठीक आहे। आणि मग आता तालमीत आलायचा, ओके, तर आहार वगैरे कसं असते किंवा तुमचं कसं सकाळचं डेली रुटीन कसं असते सांगा। सकाळी चारला उठून जात, हां, चारला उठून निघून येतात मॅटवर किंवा बाळून चढता येईल, हां, स्प्रिंट घेतात, लिफ्टिंग घेतात, ओके, असं काय। आणि डाएटमध्ये म्हणजे खाण्याविण्यात कसं कसं काय तुमचं? अंडी, हां, नाश्ता, जेवण, ओके, जेवण असते का? रविवारी सुट्टी, रविवारी सुट्टी असते। मग सुट्टीचे दिवस कसा जातोय, काय करता सर? सुट्टीचे दिवस जेवलं की शेतकरी करून वस्तू देतात, ते लिहायचं, ते लिहून झालं जेवून झोपाय, जेवून झोपाय, ओके। आणि शाळेचं वगैरे कसं म्हणजे? शाळा 11 जात आहेत। कुठं? जेवून इथे शाळा जाते समोर, हां, 11 जात आहे, 11 आत, ओके, त्यानंतर मग प्रॅक्टिसला। आपण रोहन शेळकर यांच्या वस्तादांशी बोलूया की त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे, तर वस्ताद तुम्ही काय रोहन शेळकर विषयी काय सांगू शकता की आता महाराष्ट्रात तेच पण नाव थोडं थोडं आता गाजायला आलं आहे, जसं निखिल माने वगैरे गातात छोटे मल्ल, तर त्यानुसार त्याला पुढे तुम्ही काय प्रशिक्षण देऊ शकता किंवा काय? त्याचं प्रॅक्टिस ते फुल आहे, ओके, आता मॅटवर माती दोन्हीकडे चालतो, 25 किल्ला किंवा त्याच्या भागात सगळ्या स्पर्धेत नंबर आहे त्याचा, ओके, आणि ते निखिल माने स्पर्धेत चांगला पैलवान आहे, गाजलेला पैलवान आहे। परवा वारमिक मैदानला आम्ही गेलो, ती जी पण कुस्ती होती, महिना पहिली कुस्ती जिंकली, त्यानंतर आम्ही आलो, परत ते निखिल मानेला फिरवायला लागले, ओके, बाबा हे जोड मागायला लागले, मग हे म्हणलं मी करतो, त्या म्हणलं कर, चांगला पैलवान आहे, पडला जिंकलास काय विषय नाही, मग ते म्हणलं मला काय नाही, मला काय भयभी काय वाटत नाही, माझं मी करतो। तर त्यांची बऱ्याच वेळ कुस्ती झाली, दोघं बी तुमच्या जरा 7-8 मिनिटं कुस्ती झाली, वारमिक वस्ता संदीप पाटील म्हणजे चला असू द्या, दोन्ही व्यापली जाईल, चला बरोबर येईल, सोडू या, त्यामुळं त्याचा तेवढा फुल कॉन्फिडन्स वाटला, बाबा मी एवढी कुस्ती करू शकतोय, बरोबर, कुस्ती ही करणार म्हणजे करतोय, त्याच्या आहे ना ते म्हणजे आता फुल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे प्रॅक्टिस करणे कष्ट तिथं चांगलं आहे, ओके, सगळ्यांच्या पेक्षा फास्ट आहे तो, आता वय पण एकदम लहान आहे, बरोबर, आणि त्याला कसं तिथं मामा पण येतलंच, इथनं 100 फुट अंतरवर मामाचं घर आहे, घराकडे तिकडे सुद्धा जात नाही, तालीम आहे की तालीम काय नाही, शाळा इथं शेजारीच आहे, सकाळी 10:30 शाळा जायचं, 4 येतात, 4 प्रॅक्टिस, थंडाई वगैरे झाले की आपलं जेवण करणे सगळं हातानं बनवूनच स्वतः, ओके, ओके, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे आता पुढं आता कुस्तीचं मैदानावर किंवा काय पुढची वाटतं? त्याची कुंभिका सरी मानधनधारकची करून घ्यायला लागलोय, ओके, मानधनधारकला 25 नंबर येऊ काढायला किती बी कष्ट घ्यायला लागले, ती जी पण जिंत आहे, ओके, संस्था आम्ही करून बरोबर, हा तिची प्रॅक्टिस आणि हे दिसतेच आपल्याला ना, त्यामुळे शरीरात ती सांगते बाबा किती कष्ट आहे, कष्ट आहे, बरोबर, कारण काय हे ज्या मापाची पोर 9-10 उठते, हा, 4:30 उठते, 4:30 सकाळी, घेण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर, बाकी जे 9-10 गेले तरी ते 8-9 उठते, बरोबर, 4:30 उठते, 4:30 4:30 अर्धा पाऊन तसं धाव राहायचं, 6:15 फॉलिंग असते, 6:15 रनिंग पेटी, इथनं पुढे सोडून चालू, त्या दिवशी दुपारी जो पण नाही सुट्टी असेल त्या दिवशी, नंतर इकडं प्रॅक्टिस करायचं, सकाळी उठून परत शाळा जायला, परत शाळेला, मित्रांनो बघा पैलवानांचं जे रुटीन असतं एवढं साधं सोपं नसतंय, सकाळी लोक पहाटे 4 जे रुटीन सुरू होते ते संध्याकाळी माझे 10 तरी दिवशी सुट्टी असते, हा, त्या दिवशी तेच नाही ते झोप, नाहीतर मग डेली 6 तरी कंटिन्यू प्रॅक्टिस आणि त्याच ह्याच्यात शाळा पण जायची, शाळेला पण जायचं, शाळेविषयी हे नाही, बरोबर, शाळा तू हुशार आहेस, हुशार आहे, ओके, आता कितीला आहे? आता ती 34 34, ओके, ओके। आता शेळकर सांगेल, आता हे जे बाल म्हणलेत तुम्ही दुसरे मित्रांना बघू शकता, तर यांची प्रगती कशी आहे किंवा काय, आता हे ते हे पण आहेत, तर यांची प्रगती कशी आहे किंवा काय? ह्याच्यामुळे ती पण करतात, त्याच्याने पण वाटते बाबा आपण वेळेसारखं झालं पाहिजे, ओके, ह्याच्यापेक्षा पण चांगली पोरं आहेत, त्याची वजन जास्त आहेत,
आणि हे जो वय कमी आहे हे सगळ्यात लहान आहे. सगळ्यात लहान बरोबर. होय. शिवाय एक आणि तो एक बसलेला ही दोन तीन पोरं लहान आहेत. ओके. आर्डेवाडीच आहे ते सांगरूळच आहे. आणि सगळी पोरं याची गाव एक ना एक 10-15 किलोमीटर अंतरावरच आहे. ओके. म्हणजे कसं आहे बाबा सोडून ती लहान एवढी आहे ती मी तिसरी चौथीला जाईल ती पण इकडेच आहे ती बाकीची पोरं पण सगळी बाहेरचीच आहे. ओके. रोहनचा गावाला शुभम. ओके. जे दुसरे म्हणले आहेत आमच्या तालमीतले आपल्या जय हनुमान तालीम तर रोहन शेळकर यांच्या संपर्कात हे जे सगळे आहेत रोजचेच असतात त्यांना कसं वाटतंय त्याच्या रूम एकत्र राहता ना तुम्ही तर कसं वाटतंय तुम्हाला त्याच्या राहताना भारी वाटतंय. ओके. म्हणजे ते त्याच्याकडून शिकण्यासारखं काय ते तुम्ही सांगा म्हणजे किंवा तुम्ही त्याला काय शिकवता तुमच्यात आता ह्यांच्याविषयी पण तुम्ही कोणतरी चांगलं असतील असं पण आहे की असं का नाही की त्यालाच आपण वर नेतोय असं पण आहे सगळ्यांना सेम समानच असतोय बरोबर ना तर तुम्हाला काय कसं वाटतंय की बाबा आपल्याला अजून काय शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं किंवा काय काय वाटतंय काय बघून मोठं मोठं. ओके. डाव बघून बरं आणि कसा स्वभाव वगैरे कसा आहे किंवा काय आहे का सगळ्या मन मिळावे वगैरे आहेत. ओके. तर काल वारण्याच्या कुस्तीला पण गेलेला असं तुम्ही केरलीच्या पण गेलता असा तिथं पण कसं वाटलं ते प्रत्यक्ष लाईव्ह बघून तिथे एवढं मोठं मैदान किंवा हां हा व्यवस्थित वाटलं मग तिथं काय शिकायला मिळते तुम्हाला की हां म्हणजे मोठ्या लोक मोठ्या पहिलवानांचं ओके ओके. आता वारणेचं ते हे होतं मैदान होतं ना तर फक्त मला म्हणजे हा रोहन आणि निखिल हे होते दोघं तर मग ही दुसरी पण त्यांना नव्हतं काय जास्त एंट्री केलेत काय. ओके ओके. मग त्यांचं कसं कसं प्रगती हळूहळू सुरू आहे. हा हा ओके ओके ठीक आहे. मग असं नाही की मित्रांनो फक्त जो चांगला हे आहे त्यालाच लक्ष दिलं जातं सगळ्यांना समान लक्ष देऊनच पुढे नेलं जातं. अनुभव असलेला म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे अनुभवच आहे त्याला. दुसरा विषय म्हणजे काय सगळी चांगली आहे लोड जाते पण याचा बाहेर मैदानात दिल चालतंय दिल चालतं विषय किंवा हा हा म्हणजे ही पोरं कसं आहे अजून आहे चांगली पण नंतर आलेली आहे बरोबर चांगला आहे. मग आणि आम्हाला रोहन शेळकर यांना विचारायचं की आपण जेव्हा मैदान खेळतोय बरोबर पुढचा पहलवान जेव्हा खेळतोय तेव्हा त्याच्या डोक्यात काय असतंय त्या क्षणात डाव चेंज करणं तर ते एकदम कसं सुचतंय का हे या शिक्षणाचं असतंय पहलवान ह्याच्या काय असं म्हणावं ते कसं सुचतंय तुम्हाला म्हणजे म्हणजे त्यांचं पण प्रॅक्टिस पुढच्याच आणि तुमचं सेमच असणार ना म्हणजे बऱ्यापैकी असते पण कुस्ती करायची टेक्निक वेगळी टेक्निक वेगळी ओके म्हणजे फक्त प्रॅक्टिस करून चालत नाही की बाबा पुढे पुढचा मेंबर कसा आहे ते पोरग कुठला आहे ते बघूनच ते नुसतं नावाला आलेलं पोरग असते कळते हे नाव घेऊ मारतो त्यांचं ती सांगायला लागत नाही सांगायला ओके 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 ठीक आहे. तर मित्रांनो वस्तादांचे बोलणं झाले आणि आपलं रोहन शेळकर यांच्याशी पण संवाद झाला तर मित्रांनो आजचा हा एक छोटासा व्हिडिओ आपला रोहन शेळकर यांचे एक मुलाखत घ्यायची होती खास करून त्यासाठी तुम्ही बनवला होता आणि कसा व्हिडिओ वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आवडला तर नक्की लाईक करा आणि नक्कीच पहिल्यांदा मुक्त करण्यासाठी आपण जे प्रयत्न करायला होते आपण करतच राहणार आहे आणि चला मग पुढच्या वेळेला आपण नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पुढच्या रोहन शेळकर यांना भेटत राहू ना की घरचं वगैरे आमचं त्यामुळे वरच्यावर आपण त्याची भेट व्हिडिओच्या माध्यमातून घेतच राहू ठीक आहे चला धन्यवाद.